श्रीरामनामाचा जप केल्यावर ऊर्जा मिळते असे सांगतानाच यावर्षी अयोध्या नगरीत श्रीरामाचे मंदिर स्थापित होईल असे उद्गार माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी अकोले येथील रामनवमी कार्यक्रमात काढले. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामनवमी निमित्तानं आमदार वैभव पिचड युवा मंच बजरंग दल हिंदुत्व प्रतिष्ठान अकोले आणि त्रिदल आजी माजी सैनिक संघ अकोले यांच्या संयुक्त विद्यमानं अकोले येथे भव्यदिव्य शोभायात्रा भारतीय जनता पार्टी कार्यालयापासून संपूर्ण शहरातून काढण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव निमित्तानं अकोले शहरामध्ये विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला भाजप कार्यालयासमोरच्या प्रांगणामध्ये हनुमान आरती माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि हेमलता पिचड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कारसेवक त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे सर्व कार्यकर्ते यांचा सत्कारही पिचड यांच्या वतीनं करण्यात आला. रामनवमीनिमित्त संपूर्ण अकोले शहरात ठिकठिकाणी कमानी आणि आकर्षक कापड तसेच भाजप कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय त्रिदल आजी माजी सैनिक संघाच्या वतीनं नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. शहरात पॉलिटेक्निक कॉलेज ते गडाख शोरूमपर्यंत दुतर्फा भगवे झेंडे लावल्याने शहर भगवेमय झाले होते तर भाजप पक्ष कार्यालयासमोर भव्यदिव्य सेट उभारण्यात आला होता. शहरातून जाणाऱ्या कोल्हारघोटी रस्त्यावर कमानी उभारण्यात आल्या होत्या तसेच श्रीरामनवमीच्या शुभेच्छाचे फ्लेक्स बोर्डही लावण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती. भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख बजरंग दलाचे नेते भाऊसाहेब चव्हाण हिंदुत्व प्रतिष्ठान अकोले आणि त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. देशाला अभिमान वाटावा आणि जगाला आदर्शवत असलेले प्रभू रामचंद्र यांची आज जयंती आहे आणि प्रभू रामचंद्रनं प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवलेलं आहे आणि अद्भुत कर्तृत्व आणि विचार आपल्याला दिले प्रभू रामचंद्रनं आदर्श समाज व्यवस्था कशी असावी हे सांगितले आणि प्रभू रामचंद्रांचं हे मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना जीवनात आचरणात आणण्याचं काम करायचं आहे. आज प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाप्रसंगी आपलं भाग्य आहे की जे म्हणत होते प्रभू रामचंद्राचं मंदिर कधी बांधणार, प्रभू रामचंद्राचं मंदिर याच वर्षी बांधून पूर्ण होईल आणि हा देशाचा स्वाभिमान राखला जाईल ह्या प्रभू रामचंद्राच्या जयंतीनिमित्तानं आपल्याला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि प्रभू रामचंद्राचं आदर्श सगळ्यांनी जीवनात आणण्याचं सद्भाग्य लाभो. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.